पिंपरी चिंचवडमधल्या वेदांत भोसले या 10वीतल्या विद्यार्थ्याची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली हे जरी खरं असलं तरी शहरीकरणाच्या रेट्यात असंवेदनशील समाजाचा तर तो बळी नाही ना अशी चर्चा आता होऊ लागली. एकतर्फी प्रेमात सतसत विवेक बुद्धी विसरलेला त्याचाच मित्र त्याच्यावर वार करत होता आणि जीवाच्या आकांताने तो मदतीसाठी धावत होता. हा प्रसंग कुठल्या चित्रपटातला नाही तर पिंपरीमध्ये 2 दिवसांपूर्वी वेदांत भोसले या 10वीतल्या विद्यार्थ्याबाबत घडलेला हा प्रकार आहे. ज्या दिवशी वेदांतची हत्या झाली त्या दिवशी आरोपी रोहित मागीकर या आरोपीने त्याला लिफ्ट मागितली. गाडीवर बसून त्याने वेदांतला निर्जन रस्त्यावर नेलं आणि त्याच्यावर सपासप वार सुरू केले. रक्ताची धार वाहत असताना वेदांत जीवाच्या आकांताने ओरडत होता, धावत होता. धावत धावत तो मोरया क्लासिक या इमारतीत शिरला. तिथे जीवाच्या आकांताने मदतीसाठी तो ओरडत होता. ही मदत मागत असताना त्याची अवस्था काय होती हे जिन्यावर सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट कळू शकतं. त्याच अवस्थेत तो मदत मागत होता. वेदांताला मदतही मिळाली खरी, पण तीच मदत लवकर झाली असती तर त्याचे प्राण वाचले असते. एक 2 मिनिटं कोणतरी आलं असतं ना तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता. जोरात कोणीतरी खिडकीतनं ओरडलं असतं की वाचवा. पण अजून एखादा कोणी व्यक्ती असता रस्त्याने किंवा सोसायटीत एवढा आवाज आला नाही असं होत नाही ना. अजून त्या मॅडमनी बघितलं, अजून कितीतरी लोकांनी बघितलं पण असेल. जी अशी जी व्यक्ती जी एखाद्या माणसावर क्रूर राहते, हे करते, हल्ला करते, तो निदान त्या लोकांचा मॉब बघून तो पळून जाईल आणि त्या माणसाचा जीव वाचेल, त्या मुलाचा जीव वाचेल. असं लोकांनी थोडी संवेदना आपली जी आहे ती त्यांनी हे केली पाहिजे. आणि असं घरामध्ये बाबा एखादा ओरडतोय, आपल्याला काय करायचं, आपला मुलगा नाही आहे, दुसरा कोणतरी आहे, असं न करता लोकांनी बाहेर यावं. दुसरीकडे ज्या मोरया क्लासिक वसाहतीत वेदांत मदतीसाठी गेला तिथे एका महिलेने त्याला मदत केलीही. 12:05 खिडकीमध्ये उभे असताना मला दिसलं समोरून की एक मुलगा दुसऱ्या मुलगाच्या मागे चाकू घेऊन पळत आहे. आणि आमच्या गेटच्या समोर आल्यानंतर त्याने त्या मुलावर वार करायला सुरुवात केली. त्यामुळे मी खिडकीत असल्यामुळे जोरात किंचाळली. जोरात किंचाळल्यामुळे तो मुलगा पळून गेला. आणि त्याच्यानंतर गेटमधून हा मुलगा जो जखमी होता तो बिल्डिंगमध्ये आत आला. तोपर्यंत मी वरून खाली निघाले त्याला बघण्यासाठी की कोण आहे आणि काय त्याला झालं. म्हणून मी खाली निघाले. इतक्या तो त्या पायऱ्या चढून तो वर आला. 4-5 पायऱ्या चढून वर आला आणि ते पडल्यानंतर मी त्याला जाऊन पहिल्यांदा पाणी दिलं प्यायला. पाणी दिलं त्याच्यानंतर तो खूपच एकदमच जखमी झालेला होता. त्याच्या ताबडतोब मी पहिल्यांदा 100 नंबरला फोन करून पोलिसांना फोन केला. फ्लॅट संस्कृतीमध्ये प्रत्येक जण आपल्यापुरतं जगायला लागलाय. त्याची वाढती असंवेदना अशा घटनांमध्ये एखाद्याचा जीव घेऊ शकते. वेदांत त्याचाच बळी ठरलाय, म्हणून बंद कोशातून बाहेर पडण्याची गरज आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.